ज्ञानवापी मशिदीचा सर्वे रिपोर्ट सादर करण्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। रिपोर्ट सादर करण्यास आणखी वेळ हवा आहे अशी मागणी कोर्ट कमिशनरने केली। दरम्यान अजय कुमार मिश्रा यांना कोर्ट कमिशनर पदावरून हटवण्यात आले। राज्यसभा निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये झुंपली आहे। आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा न करता शिवसेनेने 6वा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाल्याचं समजतं आहे। तर दुसरीकडे संभाजीराजेंसाठी शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेसाठी 6वी जागा शिवसेनाच लढवेल असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे। 6व्या जागेसाठी पुरेसा संख्याबळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार सुरू असल्याचं सांगत संजय राऊतांनी नाव न घेता भाजपवर टीका केली। राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभा उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांची नावं चर्चेत आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या कार्यकारिणीची बैठक 23 मे या दिवशी होणार आहे। ही बैठक 28 आणि 29 मे या दिवशी होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे। 23 मे ला बैठक होणार आहे। राज्यसभा निवडणुकीची तयारी रणनीती यात ठरवण्यात येणार आहे। वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत। तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे आज ठाणे न्यायालयात ठरणार आहे। राणा दाम्पत्याविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। जामीन देताना घालून देण्यात आलेल्या अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत, त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावं असे अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे। आज राणा दाम्पत्याच्या वतीने त्यांचे वकील या प्रकरणी कोर्टात उत्तर देणार आहेत। RCH कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने राज्यात 3रा क्रमांक पटकावलाय। पुण्याच्या यशोदा प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील सर्व महापालिकांच्या अधिकाऱ्यांची 2 दिवसीय कार्यशाळा करण्यात आली होती। RCH टीमने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला। पुण्यातील भोर इथे राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रादेशिक सहसंचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे। छाननी प्रक्रियेत बाद झालेले 9 अर्ज प्रादेशिक सहसंचालकांनी वैध ठरवले आहेत, त्यामुळे 9 जणांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबई महानगरपालिकेने सांडपाणी निस्सारण प्रकल्पामध्ये 5000 कोटींची भर टाकल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे। वाढीव निधीमुळे या प्रकल्पासाठीचा निधी आता 26,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे। याविरोधात काँग्रेस आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराची देखी करणाऱ्या रईस शेखचा ताबा महाराष्ट्र ATSच्या नागपूर युनिटने घेतलाय। जम्मू काश्मीर पोलिसांकडून रईस शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आलाय। माजी आमदार विजया धोटे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी IG पथक यवतमाळमध्ये दाखल झालं। या पथकानं पोलीस कर्मचाऱ्यांचं बयान म्हणजेच साक्ष नोंदवून घेतली। धोटेंच्या निवासस्थानाशेजारचा खुला भूखंड कंत्राटदार सुमित बजोरिया यांनी खरेदी केला, तो भूखंड ताब्यात घेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। लातूर जिल्ह्याला काल संध्याकाळी पावसानं चांगलंच झोडवलं। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। काही गावांमध्ये झाडं उन्मळून पडली, त्यामुळे रस्ते वाहतूक बंद होती, तर काही गावांमध्ये विद्युत पुरवठा करणारे विजेचे खांब जमीनदोस्त झाले। पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। आज मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवलाय। दरम्यान सेलू शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने मध्यरात्री हजेरी लावली। आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 26 लाख जिल्ह्यांसह 4 लाख बेघर झाले आहेत, तर 8 जणांचा यात मृत्यू झालाय। पावसामुळे आलेल्या पुरामध्ये अनेक गावं जमीनदोस्त झालेत। भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। केंद्राने आसामला मदतीचं आश्वासन दिलंय, तर बंगळुरूमध्ये अनेक भागांमध्ये पाणी भरलंय। आसामच्या कामपूर आणि नागाव जिल्ह्यामध्ये पुराची भीषण स्थिती कायम आहे। कोपोली नदी धोका पातळी ओलांडली असून नदीकाठची गावं पाण्याखाली आहेत। बचाव पथकाचं काम सुरूच आहे। 1000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले।
जळगावच्या धरणात मुबलक जलसाठा असून काही दिवसांपासून शहरामध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय. पिवळसर आणि शेवाळयुक्त पाणी येत असल्यामुळे जळगावकरांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला. सध्या नियोजित वेळापत्रकाच्या 6 ते 8 तास उशिराने पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे जळगावकर संतापले. औरंगाबादमध्ये आता पाण्याची वेळ मोबाईलवर कळणार आहे. नागरिकांना पाणी पुरवठ्याची वेळ माहिती व्हावी म्हणून महापालिकेने जल बेल नावाचं ऍप तयार केलं आहे. या ॲपद्वारे सिडकोतील नागरिकांना पाण्याची वेळ दिवस याबाबत नोटिफिकेशन येणार आहे. जालना जिल्ह्यात 130 पेक्षा अधिक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे या 130 गावांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन गावात विहिरींचं अधिग्रहण करत आहे. नाशिकच्या सुरगाणा आदिवासी बहुल भागातल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. हीच बाब हेरून सामाजिक जाणीवेतून भाजप नगरसेवक सचिन महाले यांनी स्वखर्चातून या भागात बोअरवेल उपलब्ध करून दिली, यामुळे खास करून महिलांना मोठा दिलासा मिळाला. मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्याविहार इथे सूक्ष्म बोगदा पद्धतीने जलवाहिन्या वळवण्याचं काम करण्यात येणार आहे, यामुळे घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, वडाळा, परळ, लालबाग या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असेल. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीकाठील 11 ठिकाणी पुराचा धोका असल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्हा प्रशासनाने पुराच्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. त्यात वाकड, दापोडी, सांगवी, पिंपरी चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी आणि 24 वाडी या गावांचा समावेश आहे. नागपूरमध्ये पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाई झालेली नाही असा आरोप होतोय. महापालिकेची साफसफाई अद्याप अपूर्णच आहे. नाल्याची सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय, मात्र ही नालेसफाई जुजबी आहे असं नागपूरकरांचं म्हणणं आहे. उष्माघातामुळे पिकं, फळभाज्या, फळबागा, झाडं करपू लागले, तर दुसरीकडे पक्ष्यांची पिल्लं, जनावरं मृत्यूमुखी पडत आहेत. इंदापूर तालुक्यात हे दिसून येत आहे. मदनवाडी, पोंढवाडी, पळसदेव, भादलवाडी तलावासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ही स्थिती दिसतीये. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाडीमध्ये युवकाचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झालाय. अचल चिंतामण गजभिये असं मृत तरुणाचं नाव आहे. रविवारी त्याला ताप आला होता, त्याच्यावर उपचारही झाले होते. पुढील उपचारांसाठी भंडाऱ्यात नेत असताना प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये टोमॅटोचे दर 100च्या उंबरठ्यावर पोहोचले. टोमॅटोचा किलोचा दर 80 ते 90 रुपयांपर्यंत आलाय. वाढत्या उन्हाचा फटका टोमॅटोला बसलाय. पिकाचा शिवार जळून गेल्याने आवकही मंदावली. मुंबई गेटवे ते मांडवा जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा 3 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद असेल, त्यामुळे आता मांडव्याहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गाचाच पर्याय. रेल्वेने कोरोना काळामध्ये मार्च 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रेल्वेने 1500 कोटी रुपये कमावले आहेत. RTIने ही माहिती प्रसिद्ध केली आहे, मात्र आता या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. आळंदी आणि देहू फाटा परिसरामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उभं राहून देहविक्री करणाऱ्या महिलांविरोधात आंदोलन केलं. स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पोलीस प्रशासनाकडून याबाबत दखल घेतली जात नाहीये. आळंदी देहू फाटा इथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. संबंधित महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मालेगावच्या महिला आणि बाल रुग्णालय बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या 30 वर्षांच्या वटवृक्षाचं दुसऱ्या जागी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं. महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या संकल्पनेतून वृक्ष प्रत्यारोपणाचा हा पहिलाच प्रयोग ठरलाय. या वटवृक्षाचं एकदा जॉगिंग ट्रॅकजवळ प्रत्यारोपण करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोनं आणि 5 लाखांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नासाठी दागिन्यांबरोबरच रोख रक्कम घरात ठेवली होती, मात्र घरात कोणी नसल्याचा डाव साधत ही चोरी झाली. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील श्रद्धा पोखरकर या शेतकरी कुटुंबातील मुलीची महिला IPL स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच ती आपल्या कामगिरीच्या जोरावर IPLचं मैदान गाजवताना दिसेल. महिला IPLमध्ये 6 संघ खेळणार आहेत. 23 मेपासून महिला IPL स्पर्धा सुरू होतील.
खाद्यतेल पुरवठा करणाऱ्या मुख्य देशांकडून निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवू लागलाय. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल महाग झालंय. गेल्या 10 दिवसांमध्ये पाम तेलाचा 15 लिटरचा डबा 50 रुपयांनी तर सूर्यफूल तेलाचा 15 लिटरचा डबा 220 रुपयांनी महागलाय. सर्वसामान्यांची फॅमिली कार अशी ओळख असलेल्या सँट्रो कारचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय हुंदाई मोटर कंपनीने घेतलाय. गाड्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मागील काही महिन्यांपासून कारच्या विक्रीत वाढ होत नव्हती, त्यामुळे कारचं उत्पादन अखेर थांबवण्याची वेळ आली आहे. कमी अवधीमध्ये लोकप्रिय झालेल्या ईव्ही ट्रिक मोटर्सने 100 डीलरशिपचा टप्पा गाठलाय. ईव्ही ट्रिक कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर उद्योग जगतातली आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. अवघ्या 6 महिन्यात या कंपनीनं 100 डीलरशिपचा अविश्वसनीय टप्पा गाठला. गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने अंशतः शिथिल केला आहे. सीमाशुल्क विभागाकडे आधीच नोंदणी झालेल्या गव्हाच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे. 13 मे या दिवशी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता गव्हाच्या निर्यातीवरची बंदी अंशतः उठवण्यात आली. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजारपेठेमध्ये पांढरं सोनं पुन्हा चकाकलंय. कापूस खरेदीला 21 मेपर्यंत मुदतवाढ मिळताच कापसाने 14,000चा टप्पा ओलांडला. 14,150 रुपये प्रति क्विंटल भावाने कापसाची विक्री झाली आहे. हा या हंगामातला सर्वाधिक भाव आहे. वाशिममध्ये कृषी केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. पेरणीची कामं काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत, तरीही शेती मशागतीचा खर्च वाढल्यामुळे आणि खत बियाण्यांच्या वाढत्या भावामुळे शेतकरी चिंतेत आहे. बी बियाणं आणि खतांचे व्यापारीही चिंताग्रस्त आहेत. पुणे जिल्ह्यात यावर्षी तीव्र खतटंचाई जाणवणार आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मंजूर एकूण रासायनिक खतांपैकी केवळ 20% खत साठा उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अहवालातून हे उपलब्ध झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध आहे. नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगावसह नांदगाव तालुक्यामध्ये खरीप हंगामाच्या शेती मशागतीला वेग आलाय. पाण्याअभावी बैलांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामं करून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलाय. पंच्याहत्तराव्या कान फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोणला ज्युरी म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. मंगळवारी उद्घाटनावेळी रेड कार्पेटवर दीपिका अवतरली ती साडी. ब्लॅक अँड गोल्डन शिमर साडीमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सव्यासाची मुखर्जी यांनी ही खास पद्धतीने साडी डिझाईन केली आहे. अभिनेता आर माधवनही यंदा पहिल्यांदाच कान फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाला. फेस्टिवल उद्घाटनाच्या रेड कार्पेटवर आर माधवनने आवर्जून हजेरी लावली. आर माधवनच्या रॉकेट्री सिनेमाचा प्रीमियर कानमध्ये होणार आहे. आर माधवनसोबतच अभिनेते कमल हसन, सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर रेड कार्पेटवर दिसले. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा जर्सी नावाचा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. येत्या 20 मे रोजी हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर दिसेल. T20 क्रिकेटमध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम केला आहे. बुमराहने T20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. मुख्य म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे